गुरुजींनो, आपण आता खेकड्याचा रस्सा करत आहोत. ही आहेत खेकडी. ही खेकडी आहेत, ही आता स्वच्छ आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत. हे खेकडा आपण आता असा स्वच्छ करत आहोत. हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे आता आपण असं काढून घेतलेलं आहे. त्याच्यामधून हा मेंदू काढलेला आहे. हा आपण असा हेन मेंदू काढून घ्यायचा आहे. हे वेगळं आणि हे वेगळं घ्यायचं आहे. हे आपण आता मसाला घालून सुकं करायचं आहे आणि हे चेचून ह्याचा रस्सा करायचा आहे. हे चेचून घ्यायचं आहे. आपण घ्यायचं हे आपण सर्व टाकून द्यायचं आहे. हे चेचून ह्याचा रस काढून घ्यायचा आहे. कलबत्यामध्ये चेचून घ्यायचं आहे. ह्या नांग्या आपण आता खलबत्यात चेचून घेतलेल्या आहेत. ह्या खलबत्यामध्ये चेचून बारीक केलेल्या आहेत. ह्या हे जे आपण आता रस काढणार आहोत, हे आपण आता असं गाळून घ्यायचं आहे. हात लावून ह्याला गाळून घ्यायचं आहे. आणि हा रस जो निघेल त्याचा आपण रस्सा करायचा आहे. हे आता आपण खेकड्यांचे पेंदे सुके करायला टाकलेले आहेत. तेल, कांदा, तिखट, हळद, मीठ घालून आणखीन मसाला खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, तीळ हा नेहमीचाच मसाला आपण घालायचा आहे. याच्यात वाळलेलं खोबऱ्याचा मसाला हा घालून हे पेंदे आपण फोडणीला टाकलेले आहेत. हा मसाला बारीक केलेला मसाला आहे आणि हे आपण फोडणीला घालून आता शिजवून घ्यायचं आहे. हे आपण आता भांड रस्सा करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल टाकून त्यात कांदा टाकलेला आहे. त्यात तिखट टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे. त्यानंतर आपण बारीक केलेला मसाला घालायचा आहे. मसाला 5 मिनिटं भाजून तेला तेल सुकेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा मसाला असा आपण तेल सुकेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजून घेतलेला आहे आपण त्याला. आता हे खेकड्याच्या नांग्या चेचलेला त्याचा रस घालायचा आहे. आपण आणि हा आपण असा आता हलवून रस्सा करणार आहोत. रस्साला उकळी येऊ द्यायची नाही. हलवून हलवून शिजवून घ्यायचा आहे. रस्सा फुटू शकतो त्यामुळं आपण रस्सा हलवून हलवून बारीक ह्याच्यावर शिजवून मग उतरायचा आहे. कारण हा खेकड्याचा रस्सा उकळी आल्यानंतर फुटतो. हा आता आपण बारीक आचेवर शिजवून घ्यायचा आहे.